नमस्कार मंडळी, जीवनाची मजा ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग, ओम साईराम. तर मित्रांनो, आज मी आलो आहे भांडूपमधील साईबाबांच्या सांस्कृतिक मंडळामध्ये आणि आज साईबाबांचा भंडारा आहे, महाप्रसाद आहे. आणि हा महाप्रसाद जे शिर्डीवरून अन्नधान्याचे स्वइच्छेने भक्त पालखीच्या दरम्यान देतात, ते इकडच्या अन्नधान्यासोबत एकत्रित केले जातो आणि महाप्रसाद म्हणून भांडूप नगरीतील सर्व भक्तांना दिला जातो. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे काय काय सजावट केले, डेकोरेशन वगैरे सर्व पाहणारच आहोत. पण आधी आपण मंदिरात जाऊया आणि बाबांचं दर्शन घेऊया. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे लेटेस्ट व्हिडिओ पाहायला भेटतील. सो चला मग वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जाऊन भिक्षा मागत आणि अशाच भिक्षेच्या स्वरूपात मिळालेलं त्या तांदूळ कांदे वराडे तेल नारळ गुळ खोबरे साखर या बाबांच्या भिक्षेच्या झोळीतूनच आजचा हा पालखीसह पदयात्रा सोहळ्याचा सांगता समारंभ. आणि या सांगता समारंभाला आजला बाबांचा महाभंडारा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच तमाम भाविक भक्तगणांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर या मंदिरामध्ये पहाटे झुंजूमुंजूच्या वातावरणात प्रातकाली सुंदर अशा पक्ष्यांच्या किरबिलाटामध्ये बाबांची सुंदर अशी काकड आरती झाली. काकड आरती झाल्यानंतर या साईमाऊलीला या बाबांना मंगल स्नान घालण्यात आलं. हे मंगल स्नान झाल्यानंतर बाबांना सुंदररित्या सजवून त्यांची पूजा करण्यात आली आणि तदनंतर दर्शनासाठी सुरुवात झालेली आहे. एवढ्या लवकरच सकाळीच माई भगिनी आपल्या हातात बाबांच्या नैवेद्यासाठी लागणारी झुणका भाकर घेऊन येत आहेत. आणि म्हणूनच आम्हाला खूप आनंद वाटतो, परिश्रम करून या बाबांसाठी आणलेली झुणका भाकर ही सकाळी 7 वाजल्यापासून स्वीकारायला सुरुवात झालेली आहे. 11 वाजेपर्यंत ही झुणका भाकर या मंदिरामध्ये स्वीकारली जाईल आणि 11 नंतर जी काही झुणका भाकर येईल ती श्री साई भजन सांस्कृतिक मंडळाचं जे वरच्या बाजूला कार्यालय आहे ज्याला आम्ही द्वारकामाई म्हणून संबोधितो, या द्वारकामाईमध्ये आपल्याला ही झुणका भाकर तिथे साई भक्त स्वीकारतील. Thank you.
ಮಹೇಶ ಕಮಲ ಜ್ಞಾನ ಶರಣ್ಯ ಮಮ ಸಾಯಿ ರೂಪ
शंभर लाए हे लाडू वगैरे आणि आगर सर 130 आणि या मिरच्या कशा आहेत? थँक्यू. कैसे काकी? हाँ, और ये वाला सेम कैसे?
सर्व 100 आपल्याला कोणाचा त्रास होतोय, दर्शनाला विलंब होत आहे याची आम्हाला जाणीव आहे. तरी देखील आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. Please do not forget to subscribe my channel and please click on bell icon.